हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऑल इन वन या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील उन्हाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम अशी पर्यटन स्थळे पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 7, पाचगणी। पाचगणी हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख उन्हाळी पर्यटन स्थळांपैकी एक आहे। पाच डोंगरावर वसलेले म्हणून पाचगणी असे नाव असलेले हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे। हे ठिकाण सुमारे 1372 मीटर उंचीवर आहे। पाचगणी एक उन्हाळी पर्यटन स्थळ आहे जे नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि छान वातावरणासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। सप्टेंबर ते मे हा कालावधी येथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम समजला जातो। पाचगणी हे ठिकाण पुणे शहरापासून जवळपास 100 किलोमीटर तसेच मुंबईपासून 244 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। नंबर 6, माथेरान। माथेरान हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे। महाराष्ट्रातील सर्वात लहान हिल स्टेशन म्हणून या माथेरान हिल स्टेशनकडे पाहिले जाते। माथेरान हे ठिकाण उन्हाळ्यात भेट देण्यासाठी अगदी उत्तम आहे। या ठिकाणी आपल्याला निसर्गसंपन्न वातावरणाबरोबरच ट्रेकिंगचाही आनंद घेता येईल। माथेरानमध्ये सनसेट पॉइंट, इको पॉइंट, वन ट्री पॉइंट, दस्तुरी पॉइंट अशा अनेक ठिकाणांना आपल्याला भेट देता येईल। माथेरान हे ठिकाण पुणे शहरापासून जवळपास 120 किलोमीटर तसेच मुंबईपासून साधारणपणे 85 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। नंबर 5, महाबळेश्वर। महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राबरोबरच भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे। हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे। महाबळेश्वर हे ठिकाण निसर्गरम्य आणि नयनरम्य असून वर्षभर मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात। महाबळेश्वरचे शांत आणि मोहक वातावरण या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते। या ठिकाणी आपल्याला एलिफंट पॉइंट, वेना लेक, प्रतापगड, बॉम्बे पॉइंट, आर्थर सीट, मॅप्रो गार्डन अशी अनेक ठिकाणे पाहायला मिळतील। महाबळेश्वर हे ठिकाण पुणे शहरापासून जवळपास 120 मीटर तर मुंबईपासून साधारणपणे 120 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। नंबर 4, चिखलदरा। चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे। चिखलदरा या ठिकाणी असणारे वातावरण कायम थंड व आरोग्यदायी असते। चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्राच्या अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेतील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। उन्हाळ्याच्या सुट्टींचा मनमुराद आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात। चिखलदरा या ठिकाणी आपल्याला इको पॉइंट, देवी पॉइंट, नर्सरी गार्डन, भीमकुंड अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल। चिखलदरा हे ठिकाण पुणे शहरापासून जवळपास 600 किलोमीटर तर मुंबईपासून 663 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। नंबर 3, लोणावळा। लोणावळा हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे। लोणावळा हे ठिकाण महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे। मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांसाठी लोणावळा हे सर्वात जवळचे व सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे। लोणावळा हे ठिकाण पावसाळ्यात जितके आनंद देणारे आहे तितकंच उन्हाळ्यातही दिलासा देणारे आहे। लोणावळा या ठिकाणी असणाऱ्या निसर्गसंपन्न वातावरणामुळे बरेच पर्यटक या ठिकाणी आकर्षित होत असतात। लोणावळा या ठिकाणी आपल्याला टायगर लेप, राजमाजी पॉइंट, कार्ला भाज्या लेण्या, लोहगड, विसापूर अशी अनेक ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी आपण भेट देऊ शकतो। लोणावळा हे ठिकाण पुणे शहरापासून जवळपास 65 किलोमीटर तर मुंबईपासून 83 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। नंबर 2, आंबोली। आंबोली हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख उन्हाळी पर्यटन स्थळांपैकी एक आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे। सावंतवाडी तालुक्यामधील हिरण्यकेशी नदीच्या उगमाचे आंबोली हे स्थान सह्याद्रीच्या रांगेमध्ये आहे। डोंगर, दऱ्या, जंगल, धबधबे, समुद्र दिसण्याचे उंच ठिकाण यांचा आनंद आपण येथे घेऊ शकतो। महाराष्ट्राचे सरासरी पावसाचे प्रमाण पाहिले तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस हा आंबोली या ठिकाणीच पडतो। त्यामुळे साहजिकच या ठिकाणी असणारा परिसर घनदाट जंगल असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। आंबोली या ठिकाणी असणाऱ्या निसर्गसंपन्न वातावरण हे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते। आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे, त्यामुळे पर्यटक या ठिकाणी वर्षभर येत असतात। आंबोली हे ठिकाण पुणे शहरापासून साधारणपणे 344 किलोमीटर तर मुंबईपासून 487 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। नंबर 1,
मालवण. मालवण हा महाराष्ट्रातील उन्हाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. मालवण हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी एक सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. मालवण या ठिकाणी तारकर्ली बीच, मालवण बीच, रॉक गार्डन अशी अनेक ठिकाणे आहेत. मालवण हे ठिकाण पुणे शहरापासून जवळपास 387 किलोमीटर तर मुंबईपासून 530 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील 7 उन्हाळी सर्वोत्तम पर्यटन स्थळे. थँक्यू. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.